ड्रग्स पेडलिंगच्या व्यवसायात गोव्यातील तरुण वर्गाचा सहभाग वाढत असल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच नोंद झालेल्या प्रकरणातील आरोपी हे 19 ते 25 वयोगटातील असल्याचं समोर आलं असून 17 जणांना ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी 7 जण स्थानिक युवक आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून ANC ला संबंधितचा अहवाल 24 तासांच्या आत सादर करण्याचे आदेश दिलेत. कडे उलयला ताका स्ट्रिक्टली इंस्ट्रक्शन दिला की तू डिटेलान वचून कितल्यो केसीस कितें कोणाक हाज्या पयली धरलेले या बिजनेसान आसलेले कोण तुमकां मेळ्ळे हाजो सगळ्याचो रिपोर्ट जो आसा पळय हो विदीन अ सिंगल डे फाल्यां पर्यंत म्हाका सबमीट कर. ऑलरेडी सांगला त्याच बरोबर तुवें म्हटलां की कितल्योश्योच केसीस आसा फॉर द एक्च्युली देर इज ओन्ली द रिहेबिलिटेशन सेंटर इन गोवा विच इज द कृपा फाउंडेशन इज रनिंग इन अंजुना. बट हांवें ताका तेंय विचारतालो वॉट गव्हर्मेंट इज हेल्पींग देम किंवा अशा पद्दतीच्यो केसीस जर आसत जाल्यार तांकां भायर काडपाक गव्हर्मेंट कितें करता म्हाकाय खबर नाशिल्लें. हांव सांगता सो जर हांवें ताचे कडेन ऑलरेडी तेंय मागलां बट ऑलरेडी जर अशा पद्दतींतले जर यूथ इनवॉल्व जर जाल्ले आसात अशा हितूर एक्टिविटीतल्यान जर तांकां रिहेबिलेट करपा खातीर इट इज माय गव्हर्मेंट ऑल्सो म्हणजे रिस्पोन्सिबिलिटी घेता की तांकां परत आसा तशें आउटकम म्हणजे भायर हाडपा खातीर आमी जायत्यो उपाय योजना करतले. हांव डेफिनेटली त्या खातीर सांगता ऑलरेडी एक दोन आज एका एनजीओनी म्हजे कडेन वी केअर इंडिया म्हणून एका एनजीओ म्हजे कडेन एप्रोच झालो. हांवें ऑलरेडी तांकांय तांचे कडेन रिफर केल्या आनी ते एनजीओ ताचेर काम अशे वेगवेगळे एनजीओ आसतले. ह्या एनजीओची एक मिटींग आफय म्हणून सांगल्या आनी ड्रग्सच्या केसीसच्या बाबतीत जर गोंयकार भुरगे इनवॉल्व जाले आसत जाल्यार तांकां तितूंतल्यान भायर काडप आनी ड्रग्साचो पूर्ण बिजनस गोंयांत जे कितें इलिगलिटी चलता ती बंद करप ही प्रायोरिटी आसतली. त्या खातीर तूं गोंयकार इनवॉल्व जाल्यार म्हणू नाका. कांय कांय ड्रग हेतून उरले डुडू बी आजून ते ओवरस्टे करून रावता. तो हॉटेलांत 6-7 म्हयने ओवरस्टे केलो भायर वतना दवरलो ताजेर पुलीस कितें एक्शन घेना आनी कोस्टल बेल्टांतल्या पुलिसांचेर कित्याक विचारना की तांकां कित्याक तुका हांवें आयजूच तांकां हांवें सगळ्यांक सांगलां जे कोण अशें आसा पळय न्हय तांकां डिटेन्शन सेंटरांत इतके दीस आमचे कडेन डिटेन्शन सेंटर नासलें. आतां आमी ऑलरेडी डिटेन्शन सेंटर पयलूच हांवें इनॉग्रेट केलां. ह्या सगळ्या लोकांक धरून ज्यांच्या ज्यांच्या कडेन इल्लिगली जितके रावता पळय फॉरेनर तांकां पयलीं डिटेन्शन सेंटरांत घालपाचें आनी मागीर ऑलरेडी तांकां डिपोर्ट करपाचें.